कृती त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आणि त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. पुढे पाहूयात न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवताच औंध हॉस्पिटलमधील त्या मायलेकींना आता सगळीकडूनच मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पुण्यातील झेंडेवाले म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरीश मुरुमकर यांनी त्या हॉस्पिटलमध्ये या मायलेकींना ब्लँकेट, खाद्यपदार्थ, त्याचबरोबर इतर जीवन उपयोगी साहित्य देऊ केलेलं आहे. तर इतर संस्थांकडूनही आमच्या प्रतिनिधींकडे मदत करण्यासाठी सातत्याने फोन येत आहेत. या मायलेकी गेल्या 7 दिवसांपासून औंध हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये राहत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. त्यानंतर हॉस्पिटलने तात्काळ या कुटुंबाची निवास आणि जीवनाची व्यवस्था केली आहे. या महिलेचा पती तिथं उपचार घेतोय. त्यामुळे कायमच सर्वसामान्यांच्या अडचणी, त्यांच्यासमोर असणारे प्रसंग, या सगळ्याच्या न्यूज 18 लोकमत कायम आपली बांधिलकी ठेवून पुढे असतं. आणि ह्या मायलेकी त्या हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये राहत आहेत. गेल्या 7 दिवसांपासून या कुटुंबातील जो प्रमुख व्यक्ती आहे त्याच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. अशावेळी त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही म्हणून या मायलेकी तिथे पार्किंगमध्ये झोपत होत्या. आणि न्यूज 18 लोकमतनं ज्यावेळेस ही बातमी दाखवली तेव्हा आता त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. बोलूयात आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर आपल्यासोबत आहेत. रुपाली चाकणकरजी, काय याबद्दल आपण सांगाल, कशा प्रकारची मदत देऊ केली जाते? नमस्कार. सर्वप्रथम मी लोकमतला धन्यवाद देईल, कारण की आता आपण पाहते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या बाजूबाजूला अनेक घटना घडतात आहेत. ह्या सर्वच घटना आमच्यापर्यंत पोहोचत नाही. ज्या ठिकाणी खरी गरज आहे, खरी मदत द्यायला पाहिजे, ती आपण आमच्यापर्यंत पोहोचवली. यामध्ये औंध विभागातल्या या हॉस्पिटलमध्ये माझ्या त्या भागातल्या महिला पदाधिकारी यांनी भेट घेऊन या दोघींचीही राहण्याची व्यवस्था करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना जी गरज लागेल, जी मदतीची गरज असेल, ती आमच्या वतीनं पोहोचवली जात आहे. पण एक लक्षात येत नाही की आम्ही माध्यम प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत खरं तर इतर यंत्रणा त्यांच्याकडे का लक्ष देत नाही? पार्किंगमध्ये कुटुंब राहत आहे, साहजिकपणे या गोष्टीकडे हॉस्पिटलचं लक्ष जायला हवं. नक्कीच हॉस्पिटलमधल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यायला हवं होतं किंवा डॉक्टरांच्या लक्षात यायला हवं होतं की गेले 7 ते 8 दिवसापासून हे कुटुंब हे पार्किंगमध्ये राहते. पण मला तुम्हाला सांगू इच्छिते की आत्ताचा जो कोरोनाच्या हा महामारीचा आजार आपल्या आवतीभोवती आहे त्यामध्ये प्रत्येक जण त्रस्त आहे. कदाचित यामुळे त्यांचं दुर्लक्ष होऊ शकलं असेल, पण आपण आता तुमच्या माध्यमातून ही बातमी पोहोचल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. न्यूज 18 लोकमत कायम सामान्यांशी बांधिलकी ठेवून आहे आणि त्याचंच हे उदाहरण आपण बघतोय की आता या कुटुंबाला मदत मिळते. हे कुटुंब आपल्या घरातल्या प्रमुख व्यक्तीवरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या 7 दिवसापासून त्यांची राहायची सोय नाही, ते पार्किंगमध्ये झोपत होते आणि ही हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आता त्यांना मदत देऊ केली जाते. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.